नमस्कार, मी भाग्यश्री। पराग गोरे संचलित बिझनेस मंत्राच्या या उपक्रमाअंतर्गत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। खास वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांची आपल्याला ओळख व्हावी, वेगवेगळ्या व्यवसायांचे स्वरूप, त्यामागचे अनुभव हे आपल्यापर्यंत पोहोचवावे हाच आमचा उपक्रम आहे। दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर हे उद्योजक कसे मात करतात, कसे यशस्वी होतात हे आपण त्यांच्याशीच गप्पा मारून जाणून घेऊया। यामागचा आमचा हेतू एकच, यातून एक तरी ठिणगी नव्या पिढीच्या मनामध्ये पडावी आणि उद्याचे अधिक नवीन उद्योजक तयार व्हावे आणि या प्रगतीपथावरून चालताना त्यांना अनुभवांची साठवण उपयोगी पडावी। आज आपण अशाच आगळ्या वेगळ्या उद्योगात रमलेल्या मानसी मेहतानी यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आता प्रत्येक घरात लग्न हा विषय येतोच। लग्न म्हटलं की खूप सारी तयारी आली, अगदी मेनूपासून व्हेन्यूपर्यंत ही सगळी तयारी आपल्याला करायला लागते आणि ही तयारी करताना कुठेतरी स्वतःकडे बघायचं राहून जातं आणि लग्नाचा आनंद घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो। म्हणूनच लग्न ठरले की शुभ सजावटकडे कॉन्ट्रॅक्ट द्या आणि मस्त रिलॅक्स बसून लग्न एन्जॉय करा, कारण आजच्या आपल्या या पाहुण्या लक्झरी वेडिंग्स अरेंज करतात। या शुभ सजावटीचे फाउंडर हे श्री आशिष अगरवाल सर हे आहेत। मित्रांनो, आजच्या या भागात आपण भेटणार आहोत शुभ सजावटच्या डायरेक्टर मानसी मेहतानी यांना। त्यांचं काम हे, त्यांची पॅशन कशी आहे हे जाणून घेऊयात, अर्थातच एंटरप्रेन्युअर कशा आहेत हे जाणून घेऊयात। सो मानसी, बिझनेस मंत्रातर्फे मी तुझं इथे स्वागत करते। थँक्यू भाग्यश्री। मानसी, मला पहिला प्रश्न असा विचारासा वाटतो की नक्की शुभ सजावट काय करतं, म्हणजे आपल्या व्यवसायाचं नक्की स्वरूप काय आहे? तर आम्ही खूप डिफरंट इव्हेंट्स प्लॅन करतो, पण आमचा जो मेन फोटे आहे ते लक्झरी वेडिंग्स प्लॅन करायसाठी आहे पुण्यामध्ये। आम्ही बाहेरच्या दुसऱ्या सिटीज मध्ये पण काम करतो आणि इव्हेंट्स सांगितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे सोशल इव्हेंट्स असतात, बर्थडे पार्टीज, अनिव्हर्सरीज, सेलिब्रेशन इव्हेंट्स, मग त्याच्यानंतर वेडिंग इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, तर ह्याच्यामध्ये हे फर्दर डिवाइड होतं। आम्ही वेगवेगळ्या व्हेन्यूज बरोबर काम करतो, डेकोरेशन सेटअप्स, मेन्यू प्लॅनिंग, वेडिंग डिझायनिंग, सगळं ऑर्गनाईज करायचं, हे सगळे छोटे छोटे गोष्टी व्हेन दे ऑल कम टुगेदर, दॅट्स व्हेन आपलं एक प्रॉपर वेडिंग प्लॅन होतं। ओके ओके। आणि मग नक्की या शुभ सजावटची सुरुवात कशी झाली आणि कुठून, म्हणजे कधीपासून तुम्ही या व्यवसायात आहात? तर आता ह्या कंपनीला 10 वर्षाच्या वरती झाले आहेत। इनफॅक्ट दिस इयर वी आर गोइंग टू बी सेलिब्रेटिंग आर 10th इयर माइलस्टोन। आणि जे फाउंडर आहेत मिस्टर आशिष अगरवाल, त्यांचं एक क्रिएटिव्ह नेचर आहे, इन द सेन्स त्यांचा जो बॅकग्राऊंड, आउटलुक, आमचे सगळे वेडिंग डिझाईन सेट्स हे सगळे ते स्वतः क्रिएट करतात। तर हे एक पर्सनल इंटरेस्ट ला घेऊन हे कंपनी स्टार्ट झालेली। आणि ॲज फार एज द बिझनेस पार्ट इज कन्सर्न, ह्याच्यामध्ये ऑफकोर्स 10 वर्षात खूप ट्रेंड्स चेंज झाले आहेत, तर ॲज अ एंटरप्रेन्युअर ही हॅज प्रोग्रेस्ड ऑल्सो। ओके। आणि जर माझं सांगितलं तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक हॉटेल बॅकग्राऊंड, मी हॉटेल मॅनेजमेंट करून जेव्हा आय वर्क विथ हॉटेल्स, आणि त्याच्यानंतर वेडिंग प्लॅनिंग वॉज ऑलवेज ॲज अ इंटरेस्ट फॉर मी ऑल्सो। ओके ओके। सो तुला हॉटेल मॅनेजमेंटचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तो एक्सपिरियन्स तुला नक्की तिथे उपयोगी येत असेल या वेडिंग प्लॅनिंग मध्ये। हो, डेफिनेटली, कारण का एक हॉटेल ऑपरेशन सांगितले तर ते खूपच वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात अँड दे फंक्शन टुगेदर, आणि दॅट इज वन ऍस्पेक्ट ऑफ इट। मग इव्हेंट प्लॅनिंगचा एक ऍस्पेक्ट असतो, मग डेकोरेशनचा एक ऍस्पेक्ट असतो, फूड डिझायनिंग, मेन्यू, खूप गोष्टी जातात मागे। तर हॉटेल मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड माझं असल्यामुळे मला खूप ह्याच्यामध्ये एक बेनिफिट आहे। ओके। हा एक आगळा वेगळा व्यवसाय जरी असला तरी नवीन कोणी ना कोणीतरी सतत या व्यवसायामध्ये येत असतं। सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन युअर कंपनी अँड युअर कॉम्पिटिटर्स, म्हणजे तुमचं वेगळेपण काय आहे? तर आता इफ वी टॉक अबाउट पुणे ओनली, वी हॅव अ लॉट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज विच आर
देअर इन पुणे ऍट द मोमेंट. प्रत्येक कंपनीचे फोटे वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल मी माझ्या कंपनीबद्दल इफ आय कॅन टॉक अबाउट इट देन आय वुड से की आमचा जो इनहाऊस इन्व्हेंटरी सेटअप आहे आमचं ते स्वतःचं सामान आहे. सो वी डोंट हॅव टू गो आउटसाइड अँड सबलेट इट. तर त्याच्यामुळे देअर लॉट ऑफ यु नो बेनिफिट्स दॅट द क्लायंट गेट्स इन टर्म्स ऑफ रेट्स. कारण का लोक आमच्याकडे येतात प्रोडक्शन करायला. तर आमचं स्वतःचं प्रोडक्शनचं सेटअप आहे, एक ते आहे, आणि मग एवढ्या वर्षाचं एक रिलेशनशिप बिल्ड होतं मार्केटमध्ये. सो फॉर एक्झाम्पल इफ आय टॉक अबाउट हॉटेल्स लाईक वेस्टिन, इफ आय टॉक अबाउट हॉटेल्स लाईक जेडब्ल्यू मॅरियट, कॉनराड, ऑक्सफर्ड, हायत, हे सगळ्या ब्रँड्समध्ये आम्ही ऑलरेडी एक्झिस्ट करतो. आम्ही तिकडे मल्टिपल वेडिंग्स केले, त्या व्हेन्यूजचं आम्हाला नॉलेज आहे. आणि इन रिगार्ड्स टू गव्हर्नमेंट लायसन्सिंग लायझॉन हे सगळं आम्हाला एक प्रत्येक हॉटेल आणि व्हेन्यूचा आम्हाला एक एवढं एक्सपिरियन्स झाला आहे. तर आम्हाला हे सगळे गोष्टी खूप हेल्प करतात. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही एव्हरीथिंग अंडर वन रूफ असं देण्याचा लोकांना प्रयत्न करता, राईट? करेक्ट. आणि आम्ही मग मी स्वतः वेडिंग प्लॅन करते. तर फॉर एक्झाम्पल जर मी एक प्रोजेक्ट पिकअप करते वेडिंग प्लॅनिंगसाठी तर आम्ही एंड टू एंड सोल्युशन्स देतो. म्हणजे आम्ही तुम्हाला चार्ज त्या गोष्टींसाठी नाही करणार. आमचे खूप वेंडर नेटवर्क असतात. जर आम्हाला असं वाटतं की यु नो यू गोईंग डिरेक्टली ओव्हर देअर इज गोइंग टू बी बेनिफिशियल फॉर यू, आम्ही तुम्हाला डिरेक्ट तिकडे कनेक्ट करू. तर तो जो एक नेटवर्क पण डेव्हलप झाला आहे त्याला पण क्लायंट लाईक बेनिफिट भेटतो आमच्यामुळे. ओके, हे सगळं करताना तुला असा काही एक्सपिरियन्स आहे का की जो आमच्याशी शेअर करावा असं वाटतो? म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स किंवा काही वाईट एक्सपिरियन्स असं काही असेल की जे शेअर करावं असं वाटतं ते नक्की सांगा. एक एक्सपिरियन्स नाही, इनफॅक्ट सगळे वेडिंग जे आम्ही करतो ते सगळे युनिक असतात, कस्टमाइज्ड असतात. कारण का देर इज नो थंब रूल इन इट. प्रत्येक लोकांना त्यांच्या वेडिंग मध्ये काहीतरी वेगळं करायचं असतं किंवा काहीतरी असं डिफरंट पाहिजे, तर असं एक थंब रूल आहेच नाही ह्याच्यामध्ये. हे एकदम इव्हेंट टू इव्हेंट आम्ही काम करतो. त्याच्यानंतर इफ आय टॉक अबाउट अ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देन इट इज इट्स ऑलवेज अमेझिंग टू सी जेव्हा वेन यु नो इन द मंडप वेन द पेराज आर हॅपनिंग दॅट लुक दॅट कम्फर्ट दॅट यू सी ऑन द पेरेंट्स. आय थिंक ते दॅट स्पीक्स अ लॉट अबाउट आर ट्रेडिशन्स as Indians. So I feel ki that is also a moment that we always cherish. Like it motivates us. कारण का आपण खूप डॉटर सेंट्रिक वेडिंग करतो. तर त्याच्यामुळे आणि तो एक ट्रान्झिशन असतो जेव्हा एक मुलगी आपलं घर सोडून जाणार आहे तिकडे, आम्ही ते पूर्ण प्रोसेस विटनेस करतो. आणि जेव्हा ते सक्सेसफुली होतो ना दॅट यू कॅन सी इन फॉर्म्स ऑफ इमोशन्स. ओके, आता या सगळ्यामध्ये तुम्हाला सतत अपडेट राहायला लागत असेल. म्हणजे सतत अपडेट होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? तर आता बघा, प्रत्येक वर्ष आहे ना ट्रेंड्स चेंज होत राहतात. आधी जर तुम्ही बघितलं 5, 6, 7 इयर्स अगो तर इंडस्ट्री वॉज की तुमचे पेरेंट्स जाऊन तुमचं वेडिंग फिक्स करणार आणि प्लॅन करणार आणि म्हणजे ते विषय तिकडे संपणार. पण आता ते तसं नाहीये. आताची जी मिलेनियल जनरेशन आहे ते खूप इन्वॉल्व्ड आहे त्या प्रोसेसमध्ये. म्हणजे ते छोट्याच्या छोट्या गोष्टी दे विल सिलेक्ट, दे विल रिमूव्ह टाइम टू प्लॅन इच अँड एव्हरी ऍस्पेक्ट अँड एलिमेंट ऑफ द वेडिंग. तर आम्हाला सगळ्यात आधी तर सगळे ट्रेंड्स जे आहेत करंट ट्रेंड्स त्याला फॉलो करावं लागतं रिगरसली. म्हणजे वी नीड टू नो व्हॉट इज द राईट सीझनल फ्रूट, वी नीड टू नो व्हॉट इज द राईट आयटम टू यु नो सोर्स फ्रॉम. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर यू ऑलवेज हॅव टू बी टॉप ऑफ द गेम वेन इट कम्स टू सजेशन्स. आणि लोक तुमचं सजेशन तेव्हाच घेणार जर तुम्हाला स्वतःला त्याचा नॉलेज आहे, वेन यू अंडरस्टँड व्हॉट यू आर सजेस्टिंग. सो आय थिंक दिस इज वन थिंग दॅट वी ऑलवेज हॅव टू कंटिन्युअसली वर्क. तर लर्निंग प्रोसेस कंटिन्युअस आहे ह्याच्यामध्ये. देन ऑफकोर्स आता मी पुण्यामध्ये जास्त वेडिंग्स करतो. सो द सीझनल क्लायमेटिक नॉलेज ऑफ पुणे, थिंग्स दॅट यू कॅन डू इन पुणे, वेअर टू सोर्स वॉट, हे सगळे गोष्टी असतात. And as far as the industry is concerned, ह्या करंट जे आम्ही आता करंट सिनॅरिओ मध्ये आहे कोविडच्या, त्याच्यामध्ये देर आर लॉट ऑफ रेग्युलेशन्स अँड रिस्ट्रिक्शन्स विच द गव्हर्नमेंट हॅज लेड फॉर द सेफ्टी फॉर एव्हरी वन. सो ऑल्सो टू बी अवेअर ऑफ दॅट, हाऊ टू वर्क यु नो विथ दोज प्रिकॉशन्स फॉर आर ओन सेफ्टी,
हे सगळे गोष्टी पण आम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की नवरा आणि नवरी यांना काहीच कुठलेच राईट्स नसायचे, सगळे घरचे लोक प्लॅन करायचे. पण हळूहळू हा प्लॅन ट्रेंड बदललाय आणि मला असं वाटतं आता मुलगा आणि मुलगी मिळूनच शुभ सजावटकडे येतील आणि म्हणतील ना तुम्ही बघा. नक्कीच. हो, तर आता असंच होत आहे. आता माझी जी करंट जे क्लायंट्स आहेत, इट्स द ब्राईड अँड द ग्रूम, ते दोघं सगळं प्लॅन करतात प्रत्येक ऍस्पेक्ट वेडिंगचं. पेरेंट्स फक्त तिकडे फायनलायझेशनच्या मीटिंगला येतात, बाकी छोट्याच्या छोट्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते लोक प्लॅन करतात. आणि ही करंट एक ट्रेंड आहे, इन्व्हॉल्वमेंट आहे, जे चेंज झालंय ओव्हर द इयर्स. मोस्टली तुमचा ग्राहक वर्ग कोणता, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही जास्त हे प्लॅन करता? आता आमचं असं आहे ना की आमचं वी आर अ सर्व्हिस रिलेटेड बिझनेस, तर आम्ही आमची सर्व्हिसेस कोणालाही देऊ शकतो आणि कुठेही देऊ शकतो, राईट. आणि ते प्रत्येक इव्हेंट रिलेटेड असतं, तर त्याचे डिलिव्हरेबल्स जे असतात ते सेट होतात. तर मी असं क्लासिफाय एक्झॅक्टली नाही करत. आम्ही 10,000 पण काम करतो, आम्ही 10 लाखचा पण करतो, आम्ही 20 लाखचा पण करतो. सो इट इज अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द वेडिंग. तर आम्ही आम्हाला आमचे जे सर्व्हिसेस आहेत ते आम्ही असे बॅरिकेड नाही केले. जर कोणाला फक्त आमच्याशी कन्सल्टेशन घ्यायचं आहे आणि आम्ही ओव्हरलुक करू त्या प्रोजेक्टला, आम्हाला वी आर ओके विथ दॅट ऑल्सो. इफ यू वॉन्ट अस टू डिलिव्हर द प्रोजेक्ट, वी आर ओके विथ दॅट ऑल्सो. तर हे सगळे गोष्टी म्हणजे वी आर फ्लेक्सिबल. ओके, म्हणजे लोकांच्या मनामध्ये एखादं बजेट ठरवून तुमच्याकडे आलं तर नक्कीच तुम्ही त्या बजेटमध्ये ते सगळं तुमचं प्लॅनिंग अरेंज करून देऊ. आम्ही ट्राय करतो. Okay. आम्ही 100% ट्राय करतो त्या बजेट्स मध्ये काम करायला. कारण काय होतं ना, यू कम विथ अ बजेट इन हेड, पण तुम्हाला तुम्हाला जे आवडीचा डेकॉर आहे किंवा तुमच्या आवडीचा जे सामान आम्हाला प्रोक्युअर करावं लागतं, नेसेसरीली ते त्या बजेटमध्ये फिट व्हायचं किंवा नाही व्हायचं वी कांट टेल. सो वी डेफिनेटली कीप दॅट बजेट इन माइंड. आणि आम्ही खूप ट्रान्सपेरंट ठेवतो हे कम्युनिकेशन की जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल बजेट तुमचं वाढवायचं आहे तर आपण हा ऑप्शन करू शकतो, जर कमी करायचं आहे तर हा ऑप्शन करू शकतो. तर ह्याच्यामुळे वी कीप दॅट एंटायर प्रोसेस व्हेरी ट्रान्सपेरंट आणि इट बिकम्स अ पिक अँड चूज प्रोसेस फॉर पीपल हु आर प्लॅनिंग वेडिंग्स विथ अस. ओके, तुमच्या ग्राहकांच्या कायम लक्षात राहावं असं याच्यासाठी तुम्ही काही प्लॅन्स करताय का, किंवा काही नवीन आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये आहेत का की ज्या फ्युचरमध्ये बाबा की नाही शुभ सजावटचीच ही आयडिया असू शकते असं काही तुमच्या डोक्यात आहे का प्लॅनिंग? मी तुम्हाला खरं सांगू का काय होतं, एक वेडिंग खूप इमोशनल प्रोसेस आहे आणि जर फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला 100% डिलिव्हर केलं करेक्टली ऍज पर एक्सपेक्टेशन तर ती फॅमिली तुम्हाला विसरूच नाही शकत. So what happens is ki you are always in touch, you'll always be the first preference कारण का तुम्ही ऑलरेडी त्यांच्यासाठी एक इमोशनल माइलस्टोन ला कम्प्लीट केला आहे. म्हणजे इट्स जस्ट नॉट अ वेडिंग. म्हणजे इफ अ पेरेंट इज लुकिंग ऍट द डॉटर आणि वेन ही सीज अर हॅपी ऑर वेन शी सीज देम हॅपी विथ द प्रोसेस, इट ब्रिंग्स फॅमिलीज टुगेदर. सो आमची एक वेडिंग म्हणजे इट्स लाईक मल्टिपल वेडिंग्स फॉर अस बिकॉज इट इज अ वर्ड ऑफ माउथ बिझनेस. त्या वेडिंग मध्ये तुम्ही पण गेस्ट म्हणून येऊ शकता, तुम्हाला पण काम आवडू शकतो. तर फॉर अस वी लुक ऍट एव्हरी वेडिंग ऍज स्पेशल. असं एखादं लक्षात राहणारं वेडिंग आहे का की जे तू कधीच विसरणार नाहीस या सगळ्या एक्सपिरियन्स मध्ये तुझ्यासाठी स्पेशल? मला इनफॅक्ट सगळे वेडिंग लक्षात आहेत. मला सगळे वेडिंग, म्हणजे मी सांगू का मला पर्सनली सगळे वेडिंग्स लक्षात आहे. कारण का तो प्रोसेस एवढा इंट्रिकेट असतो ना की एक मीटिंग आणि दोन मीटिंगचं काम नाही येते. म्हणजे दोन दोन तीन तीन महिने जातात प्लॅनिंग मध्ये आणि आम्ही एवढं भेटतो त्या क्लायंट बरोबर ना की ऍट द एंड ऑफ द डे मी नेहमी सांगते हे की आपण असं ऍज अ क्लायंट भेटतो पण आमचं एंड जे होतं ना ते त्यांच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर होतं. जेव्हा वेडिंग्स आमचे होतात ना तर तिकडे सगळे म्हणजे आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटतो, आम्ही त्यांना भेटतो. तर मला ऍक्च्युली सगळे वेडिंग्स असे लक्षात आहे असं मी पिनपॉइंट नाही करू शकत की ही मला ह्याच्यासाठी लक्षात आहे. हो, सम वेडिंग्स मला लक्षात आहे कारण का फॉर एक्झाम्पल आता आम्ही डिसेंबरमध्ये एक वेडिंग करत होतो,
त्याच्यामध्ये पाऊस पडायचं नव्हतं, पण 6 तारखेला पाऊस पडलं, जे पुण्यामध्ये एकदमच विचित्र होतं. तर अशा गोष्टीमुळे पण मला वेडिंग लक्षात. बरोबर. तुमचा बिझनेस मंत्र जो तुला आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचंय का, की बिझनेस मंत्र स्पेशल काय आहे तुमचं? आमचं बिझनेस मंत्र जे आहे आम्ही सगळ्यांना सांगतो, हर दिन शुभ आहे. आणि आमच्या कंपनीचं पण नाव त्याच्यामुळे शुभ सजावट आहे, कारण का आम्हाला असं वाटतं की इवन दो आपण खूप हे आपले जे ट्रेडिशन्स आहेत मुहूर्तचे ते आपण फॉलो करतो एकदम रिग्रेसली, पण आम्हाला असं स्टील वाटतं की नाही, प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला पाहिजे ते शुभ असू शकतं. मानसी, आता असं इमॅजिन कर, एखाद्या मुलीचे वडील तुझ्याकडे आले आणि त्यांच्या मनात अनेक कल्पना आहेत की माझ्या मुलीचं लग्न असं व्हायला पाहिजे, एक सोशल प्रेशर आहे, प्लस बजेट हा पण एक विषय आहे. सो त्यांना एक कम्फर्ट झोन मिळावा म्हणून पहिल्या मीटिंगमध्ये तुम्ही कसा प्रयत्न करता एक कम्फर्ट झोन देण्यासाठी? तर आमचं ऍक्च्युली जे उद्देश असतो ना, दॅट इज व्हेरी क्लिअर, की आम्ही खूप ट्रान्सपेरंट राहू हे पूर्ण प्रोसेसमध्ये. तर वेन आमची फर्स्ट मीटिंग होते, राईट, फर्स्ट मीटिंग मध्ये जास्त लोक येत नाही, फॅमिलीचे 2-3 किंवा 4 मॅक्सिमम लोक येणार. आणि जे तेव्हा येतात तर आम्ही ऍज अ प्रोसेस सगळ्यात आधी हे अंडरस्टँड करतो की त्यांना काय काय पाहिजे आणि इन टर्म्स ऑफ व्हॉट आर दे लुकिंग फ्रॉम अस, देन वी काइंड ऑफ असेस द नेक्स्ट थिंग इज की ह्याच्यामध्ये ह्यांची फ्लेक्सिबिलिटी किती आहे पुढे मागे करायची गोष्ट. मग थर्ड थिंग दॅट वी ट्राय असेस इज की ह्यांची बजेट कसे असणार. आणि जर आम्हाला तिकडेच खूप डिफरन्स वाटतं, फॉर एक्झाम्पल, तर व्हेरी ऑनेस्टली वी टेल देम राईट देअर की जर आम्ही ह्या प्रोसेसवर असं पुढे चाललोय तर आपले बजेट आपल्याला पुश करावे लागणार, पण जर आपण हे थोडंसं फ्लेक्सिबिलिटी ठेवली आणि कोर्स चेंज केलं त्या डिस्कशनचं तर आपण ह्याच्यामध्ये पण करू शकतो. सो राईट फ्रॉम द व्हेरी बिगनिंग आमचा मोठे भाग असतो की वी आर द प्लॅनर्स, राईट, तर आम्हाला त्यांना ऑप्शन्स द्यायचे आणि आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही स्टार्टिंग पासून ती क्लॅरिटी ठेवतो त्याला. आणि बजेट आमचं लिटरली एक लास्ट डिस्कशन असतो अंटिल अनलेस वी डोंट अंडरस्टँड दी एंटायर थिंग. कारण का जर तुम्हाला माझ्याकडनं फक्त एक्स वाय झेड गोष्टी पाहिजे तर मी तुम्हाला एबीसी साठी कधी चार्जेस करणार नाही. तर इनिशियली ते पूर्ण अंडरस्टँडिंग आम्ही वी ट्राय अँड टेक फॉर द इव्हेंट की ह्या वेडिंग साठी आमचे काय डिलिव्हरेबल्स असणार. मग जर फॉर एक्झाम्पल आमच्याकडनं डिरेक्टली नाही तर आमच्या नेटवर्कमध्ये त्यांना कुठे बेनिफिट भेटणार. फॉर एक्झाम्पल आम्ही खूप हॉटेल्स बरोबर काम करतो तर तिकडे जर आमच्याकडे काय बेनिफिट एक्सटेंड झालं तर ते आम्ही क्लायंटला कसं देऊ शकतो. तर आम्ही हे सगळे गोष्टी असेस करून मग एक प्रॉपर पॅकेज घेऊन त्यांना आम्ही ऍड्रेस करतो. आणि जर आमच्याकडे कोण येतो तर वेडिंग्स इज अ व्हेरी रेफरन्स बिझनेस, राईट, तर त्याच्या त्यांना ऑलरेडी थोडंफार माहीत असतं आमच्याबद्दल. म्हणजे त्यांनी जर ती वेडिंग एक्सपिरियन्स केली आहे कोणाच्या दुसऱ्याच्या वेडिंग मध्ये जाऊन, किंवा त्यांना कळालंय की अच्छा हे लोक असं करतात, लेट्स कनेक्ट विथ देम, किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये, तर हे खूप रेफरन्स्ड आणि वर्ड ऑफ माउथ बिझनेस आहे. तर आय फील दॅट ऑल्सो समवेअर हेल्प्स वेन यू नो समवन इन समवन यू. हो, ते कम्फर्ट डिरेक्टली एस्टॅब्लिश होतं. जर मी सांगितलं की अच्छा मी ह्यांच्या लग्नामध्ये आलेली आणि मी हे बघितलेलं, तुम्ही हे केलेलं, तर एक डिरेक्ट कम्फर्ट लेवल एस्टॅब्लिश होतं. मनसी, आधीचे जे लग्न व्हायचे ते अगदी टिपिकल साध्या पद्धतीने व्हायचे, पण आता हा सगळा ट्रेंड बदलत चाललाय. म्हणजे कुठेतरी प्री वेडिंग शूट असतं किंवा डेस्टिनेशन वेडिंग असतं, तर हा सगळ्या बदलणाऱ्या ट्रेंड बद्दल तुमचं काय मत आहे, किंवा हा बदलत चाललेल्या गोष्टीबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप ट्रेंड चेंज होत असतात प्रत्येक वर्ष ट्रेंड चेंज होत असते. फॉर एक्झाम्पल 2 वर्ष अगोदर ज्यापर्यंत कोविड एक्झिस्ट नाही करत होता, आपले जे वेडिंग व्हायचे त्याचे नंबर्स खूप मोठे होते. फॉर एक्झाम्पल 800 लोक 1000 लोक, म्हणजे एक रिसेप्शन एक लग्न हा होता एक ट्रेंड. पण आता कोविड जसं आपल्याला हिट झालं, एक इंटिमेट वेडिंग म्हणून एक ट्रेंड पिकअप झाला जिकडे 25 लोक 50 लोक आणि त्यांचे बजेट एकदम वेगळे, तर ही एक ट्रेंड पिकअप झाली. इन फ्युचर वी आर लुकिंग एट ट्रेंड जिकडे यंगर जनरेशन जेव्हा ते इन्वॉल्व्ह होतात दॅट टाइम दे वुड प्रिफर इट इको फ्रेंडली वेडिंग्स, म्हणजे जास्त वेस्टेज नाही,
फूड वेस्टेज नाही, जास्त डेकोर वेस्टेज नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी पण इंटिमेटली पर्सनलाइज करू शकतात. म्हणजे मग डेस्टिनेशन वेडिंग बद्दल बोललं तर आता कमिंग वन इयर तर इट्स व्हेरी डिफिकल्ट, कारण तर सगळे कंट्रीज अँड सिटीज आर मोस्ट सो स्ट्रगलिंग विथ दिस सेटअप. सो आय फील अ लॉट ऑफ लोकल वेडिंग्स विल टेक प्लेस, आणि जास्त जास्त इंडियामध्ये लोक एक्सप्लोअर करणार डेस्टिनेशन, कारण का इंडियामध्ये पण खूप वेगवेगळे डेस्टिनेशन आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो. तर जर आपले बजेट परमिट करतात तर आपण वी कॅन एक्सप्लोअर दोज डेस्टिनेशन ऑल्सो, नॉट जस्ट गोवा बट अ होल लॉट ऑफ डेस्टिनेशन, ट्रेडिशनल डेस्टिनेशन लाईक हम्पी झालं, तुमचं गीर फॉरेस्ट झालं. जयपूर अँड गोवा हॅव बीन अ लिटल मोर सेंट्रलाइज्ड वेन इट कम्स टू डेस्टिनेशन वेडिंग इन इंडिया, बट यू कॅन लुक एट अदर प्लेसेस. ओरछा झालं इन मध्य प्रदेश, युअर ट्रेडिशनल हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो ऍड ऑन टू अ व्हेरी नाईस सेटअप अँड हिस्ट्री अबाउट युअर वेडिंग. आयलंड लाईक अँडमान निकोबार झालं, वी जस्ट डोंट हॅव टू एव्हरी टाइम गो टू फुकेट अँड बँकॉक, वी कॅन लुक ॲट द इंडियन कोस्टल लाईन ऑल्सो, वेन वी कॅन लुक ॲट लक्षद्वीप, वी कॅन लुक ॲट अँडमान निकोबार, वी कॅन लुक ॲट आता नवीन डेस्टिनेशन जे येत आहेत ते टर्की, इस्तानबुल, बहरीन. तर हे सगळे डेस्टिनेशन जे आहेत ते इंडियनसाठी खूप इझी झालेत एक्सप्लोअर करायला. आणि बट इन द कमिंग वन इयर इट विल स्टील टेक सम टाइम विथ द ट्रॅव्हल रिलॅक्सेशन. सो आय फील अ लॉट ऑफ लोकल डेस्टिनेशन, जर आपण पुण्यात राहतो तर महाबलेश्वर विल बी वन लोकल डेस्टिनेशन, दीव दमन विल बी वन लोकल डेस्टिनेशन. तर हे सगळे एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला ऑप्शन्स मिळतात आणि ते करायला पण पाहिजे, कारण का इन इंडिया इट सेल्फ वी हॅव सो मच ऑफ व्हरायटी दॅट वी कॅन ऑलवेज लुक फॉर ऍडिंग दोज काइंड ऑफ revenues to our Indian cities. नसी मला तुला असं विचारावं असं वाटतं की एवढे मोठे इव्हेंट्स करताना ऍज अ प्रोफेशनली प्रोफेशनल लेवल किंवा पर्सनल लेवलवर तुम्हाला काय काय तयारी करावी लागते आधी? आय थिंक प्रत्येक इव्हेंट्स हँडल करण्यासाठी एक सर्टन पेशन्स लेवल लागतो, एक सर्टन थॉट प्रोसेस लागतो, की मायक्रो मॅनेजमेंट लागतो इनफॅक्ट, की प्रत्येक गोष्टी डिस्कस केलेले तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, किंवा यू शुड बी अवेअर ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स इन टर्म्स ऑफ विजन प्लॅनिंग, व्हॉट द क्लायंट वॉन्ट. तर हे सगळं पार्ट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर ओन पर्सनॅलिटी आणि समवेअर हे हेल्प करतं. जर तुमचं खूपच नेचर थोडं शांत असेल तर तुम्ही खूप क्लायंट बरोबर इझिली डील करू शकता. खूपच कारण का वेडिंग म्हणजे मल्टिपल गोष्ट होत असते आणि ती एनर्जी जी असते ती खूप वेगळी लेवलची असते, तर तुम्हाला तुमचं काम ठेवावं लागतं. तर जर तुमची पर्सनॅलिटी अशी आहे तर दिस विल डेफिनेटली हेल्प यू. सध्या गेली 2 वर्ष, ऑलमोस्ट 2 वर्ष आपण एक वेगळी सिच्युएशन फेस करतोय, म्हणजे सगळेच जण लाईक कोविड सिच्युएशन. तर ह्या सिच्युएशनला थोड्या कन्सेप्ट बदलल्यात किंवा लोक जरा कन्फ्यूज आहेत, लोकांच्या माइंडमध्ये कन्फ्युजन आहे. सो कोविड वेडिंग बद्दल तुम्हाला काही प्रेक्षकांना आमच्या तुला काही सांगावं असं वाटतं का की काय असेल कोविड सेशन मधल्या वेडिंग? तर जेव्हा हे आता कोविड पॅन्डेमिक आलेलं तेव्हा तर आपल्याला कोणालाच ह्याच अंदाज नव्हता की हे काय मॅग्निट्यूडवर आपल्याला हिट करणार आहे. तर प्रत्येक इंडस्ट्री सर्व्हिसेस सगळ्यांनी सफर केलं आणि गव्हर्नमेंटने स्लोली स्लोली त्याच्यामध्ये युनो दे स्टार्टेड पुटिंग सम मेजर्स फॉर सेफ्टी अँड सिक्युरिटी. तर जेव्हा इनिशियली लास्ट इयर हे झालेलं होतं तेव्हा 50 लोक अलाउड होते वेडिंग साठी, मग तुम्ही आउटडोर वेन्यूज चूज करा, तिकडे व्हेंटिलेशन जे आहे ते सर्क्युलेट होत नाही फ्रॉम युअर एसी वेंट्स. तर हे सगळे छोटे छोटे जे गोष्टी होते दॅट वॉज फॉर युअर ओन सिक्युरिटी अँड सेफ्टी, कारण दॅट्स ऍट द एंड ऑफ द डे दे वॉन्टेड टू मेक शुअर दॅट द एअर दॅट युअर ब्रीदिंग इज नॅचरल. And that's why a lot of enclosed spaces, number of people's are capping dilela. Tar he sagle goshti hyachyasathi taklele. Hya varshi te 25 loka kele 50 varna. Ani ata slowly slowly apan te restrictions kaadtoy where we see that ek vaccination chi trajectory thodi start zali hai. So COVID weddings manje it's basically your all your families are going to be present over there, so you have to make sure that everyone is wearing masks. ladki wale mask aale ahet ani
ते आता आउटफिट्सचं पार्ट झालं आहे वेअरिंग युअर मास्क. सो ऑल दीज थिंग्स विच आर देअर. देन सॅनिटायझेशन, सो वी वर्क विथ अ लॉट ऑफ लेबर्स. सगळ्यांचे वॅक्सिनेशन झालेले पाहिजे, त्यांची आरटीपीसीआर टेस्ट व्हायला पाहिजे, ताकि ते वेंडर्स तिकडे यायला नको वेन्यूवर, जे पण ज्यांना पण बरं नाही आहे. बिकॉज इट्स ऍट द एंड ऑफ द डे अ मल्टिप्लाइंग डिझीज, सो वी हॅव टू टेक कॉशन्स विथ अ लॉट ऑफ थिंग्स. आणि नंबर्स छोटे झालेत पण डेकोरेशनचा खर्च तोच आहे, तर हा एक चॅलेंज आहे. बट ऍट द एंड ऑफ द डे आय थिंक होपफुली वी ऑल शुड बी आउट ऑफ दिस व्हेरी सून. सो लेट्स जस्ट बी पॉझिटिव्ह. Yes, of course. Yes. Positive is also a very funny word with COVID, so. नाही पण नक्कीच आता कुठेतरी हे संपत आलेलं आहे आणि आपण आशा करूयात की लवकरच हे संपेल आणि पुन्हा एकदा जोरात सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल. अर्थातच सगळ्या प्रकारची काळजी घेऊनच आपण या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. आमच्या प्रेक्षकांना तुझ्यामुळे खूप सारं नॉलेज मिळालं काही गोष्टींचं, अनेक गोष्टी त्यांना शिकायलाही मिळाल्या असतील आणि बऱ्याच जणांना इन्स्पिरेशनही मिळालं आहे तुझ्यामुळे आज. सो तुझ्या वेळात वेळ काढून तू इथे आमच्याशी गप्पा मारल्यास आणि आम्हाला छान अशी माहिती दिलीस त्याबद्दल अगदी मी तुझे आभार मानते. थँक्यू मनसी. थँक्यू भाग्यश्री फॉर हॅव्हिंग मी हियर.